नमस्कार मित्रांनो ऑल अराउंड या आयुर्वेदाची ऑफिशियल माहिती देणाऱ्या चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत मंडळी आयुर्वेदाची ताकद खूप मोठी आहे घरातील काही छोट्या वस्तू घरगुती उपाय जर आपल्याला माहीत असतील तर आपण अनेक व्याधींवर मात करू शकतो आज देखील असाच एक उपाय घेऊन आलेलो आहे हा छोटासा तुकडा तीन वेळेस तुम्ही चगळून किंवा चावून चावून जर खाल्ला तर तुमच्या छातीतील कप जळून जातो तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन असेल ते देखील निघून जाते अनेक जणांना व्यसन असते तंबाखू सिगरेट त्यामुळे फुप्फुस जे आहे ते निकामी होतात फुफ्फुसामध्ये घाण साठ त्यामुळे मित्रांनो तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होते आणि तुमच्या ऑक्सिजनची पातळी देखील कमी होते आणि म्हणून फुफ्फुस हा आपल्या शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव आहे आणि सध्या या परिस्थितीमध्ये आपण आपले फुफ्फुस व्यवस्थित थे ठेवलं पाहिजे आणि म्हणूनच घशातील इन्फेक्शन असेल किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवायची असेल तर हा तुकडा दिवसातून तीन वेळा आपण खाल्ला पाहिजे कसा बनवायचा तीन पदार्थ आपण यात टाकलेले आहेत त्याचं प्रमाण काय घ्यायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे परंतु विनंती नक्की करेल की व्हिडिओला लाईक करा त्याने मला आनंद मिळेल प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर हा उपयोगी व्हिडिओ इतरांना मित्रांना शेअर करा पहिला पदार्थ त्यासाठी आपल्याला लागणार ला आहे काळी मिरी एक मसाल्याचा पदार्थ म्हणून आपल्या किचन मध्ये याला महत्वाचं स्थान आहे कपनाशक आहे पित्तनाशक आहे पचनाच्या काही समस्या असतील तर त्या देखील तुमच्या काळी मिरीमुळे दूर होणार आहे प्रकृतीने उष्ण असल्यामुळे कमी प्रमाणात आपल्याला घ्यायचे आहे मी या ठिकाणी पाच ते सहा काळी मिरी घेतलेल्या आहेत या काळी मिरी तुमच्याकडे जेही साहित्य उपलब्ध होईल त्याच्या साहाय्याने याची पावडर बनवायची कुठून घ्यायची आहे मंडळी दुसरा पदार्थ घेणार आहोत आपण आलं आपल्या घरात आलं सहज उपलब्ध असतं चहामध्ये आपण आलं टाकत असतो आणि जो काडा तुम्ही करणार आहात त्या काड्यामध्ये देखील आल्याचा समावेश करायला हवा कारण आलं अँटी बॅक्टेरियल आहे या ठिकाणी आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तुकडे चगळता येईल या मापाचे करायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय त्या पद्धतीने तुम्ही अशा प्रकारे तुकडे करायचे आहेत मी आठ ते दहा तुकडे तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि त्याचंच प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे जास्त करणार असाल तर प्रमाण नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने वाढवायचं आहे या ठिकाणी आल्यातील अँटी गुणांमुळे तुमचा संसर्ग जो आहे तो लवकर बरा होतो घशातील खवखव असेल किंवा तुम्हाला पित्त झालेलं असेल पचनाच्या समस्या असतील त्या देखील दूर होतात या ठिकाणी काळी मिरीची जी पावडर आपण केलेली होती ती आपण याच्यामध्ये मिक्स केलेली आहे व्यवस्थित आपण एकजीव हे मिश्रण करून घेणार मंडळी अजून तीन पदार्थ आपल्याला याच्यात टाकायचे बाकी आहेत त्यातील पहिला पदार्थ आहे हळद तुमच्या घरात हळद असतेच असते स्वयंपाक कराचा जीव की प्राण हळदीमध्ये अनेक असे गुण आहेत अँटीसेप्टिक आहे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी इन्फ्लेमेंटरी आहे अँटीबायोटिक म्हणून देखील आयुर्वेदामध्ये याचा उपयोग केला जातो त्याचबरोबर तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील हळदीचा उपयोग केला जातो घशाचं इन्फेक्शन असेल संसर्ग असेल खोकला असेल यामध्ये हळद तुम्हाला उपयोगी आहे त्या तुमची प्रतिकारशक्ती जर वीक झाली असेल तर हळद हो। जी आहे ती कोमट पाण्यात जर घेतली तर प्रतिकारशक्ती चांगली राहते त्याचबरोबर संसर्ग होत नाही गूळ आपण घेणार आहोत चौथा पदार्थ गूळ पाचक आहे पचनास मदत करतो त्याचबरोबर तुमची चव जी आहे पदार्थाची वाढवण्यासाठी आपण यात घेणार आहोत तुमची वडी जी आहे ती तुम्हाला टेस्टी लागली पाहिजे त्याचबरोबर तुमचे सगळे कप असेल पित्ता असेल तुमचा फुफ्फूस जे आहे स्ट्रॉंग होण्यासाठी चव जर चांगली असेल तर तुम्ही खाल म्हणून आपण गूळ घेतलेला आहे आणि हे सगळे पदार्थ आपण एकजीव करायचे आहेत एकजीव केल्यानंतर शेवटची जी स्टेप आहे आणि शेवटचा पदार्थ आपण यात ऍड करणार आहोत आपल्याला या पदार्थाला उष्णता द्यायची आहे उष्णता देण्यासाठी आपण जो पदार्थ वापरणार आहोत ते आहे मंडळी तूप तुमच्या शरीरामध्ये जर एनर्जीची कमतरता असेल थकवा वाटत असेल तर तूप नक्कीच आपण सेवन केलं पाहिजे गावठी गाईचं तूप अतिशय उत्तम हे तूप आपण या ठिकाणी एक चमचा घेणार आहोत आणि जे आपलं मिश्रण तयार आहे मंडळी आपण मिश्रण केलेली जी वडी आहे त्याच्यामध्ये गूळ आहे त्याच्यामध्ये आलं आहे त्याच्यामध्ये काळी मिरी आहे त्याच्यामध्ये हळद आहे हे सगळं एकजीव केलेलं आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत ड्राय रोस्ट करायचा आहे आणि पूर्ण ड्राय रोस्ट केल्यानंतर आपला पदार्थ तयार होणार आहे मंडळी अतिशय उपयोगी बहुगुणी हा पदार्थ आहे दिवसातून तीन वेळा तुम्ही हा पदार्थ खा तुमच्या शरीरात कप असेल तो नाहीसा होईल घशात इन्फेक्शन असेल खोकला असेल तो निघून जाणार आहे फुफ्फुसामध्ये काही घाण असेल ती देखील निघून जाणार आहे नक्कीच आयुर्वेदिक उपायांची शक्ती जाणून घ्या उपाय करा उपाय कसा वाटला नक्की कळवा तुमच्या काही समस्या असतील कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये